नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. हा बुलंद आवाज आहे नवी मुंबई परिवहन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असणाऱ्या ठोक मानधनावरील वाहक चालक तसे कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना सुविधा देण्यात याव्यात याकरिता इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे आगार परिवहन येथे द्वार सभा घेण्यात आली. कामगार नेते रवींद्र सावंत यांची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही संघटना परिवहन उपक्रमात स्थापित झाल्यापासून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं पाठपुरावा करत आहे. तुर्भे आगार परिवहन येथे आयोजित या द्वारसभेस कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यासह महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, परिवहन युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, सय्यद इस्माईल, सय्यद सुतार, जितेश तांडेल व इतर ठोक मानधन वाहक चालक आणि कंत्राटी कामगार उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबतचे लेखी निवेदन नवी मुंबई महापालिका परिवहन तुर्भे आगार व्यवस्थापक सुनील जगताप यांना देण्यात आले. आज तुर्भे आगार डेपोच्या बाहेर वाहक चालक आणि कंत्राटी कामगार यांच्या समस्येविषयी आज द्वारसभा होती. द्वारसभा महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आज द्वारसभा झाली. कामगारांना समान काम समान वेतन भेटावं, विशेष रजा ज्या आहेत सार्वजनिक सुट्ट्या त्या भेटाव्यात, कंत्राटी कामगारांचा 2015 एरियाज भेटावा, तसेच यांना मेडिकल लीव भेटावी, जर अपघात झाल्यानंतर जे मेडिकल लीव असते ती मेडिकल लीव भेटावी, ह्या सर्व समस्या आज होत्या. त्याचे निवेदन आम्ही आता व्यवस्थापकीय जे आहेत जगताप साहेब यांना दिलेलं आहे. सर्व ह्या कामगारांच्या लढ्यासाठी आमची महाराष्ट्र कर्मचारी युनियन भक्कम उभी आहे कामगारांच्या मागे. ह्याच्यापुढे जी द्वारसभा होईल ती घनसोले डेपोला आणि आसुळगाव डेपोला होईल. ह्या तीन द्वारसभा झाल्यानंतर एक मोठं आंदोलन करायचं, आम्ही कामबंद आंदोलन करणार आहोत आणि जेवढे आमचे संघटनेचे मेंबर आहेत त्यांना आताची घेऊन एक मोठं जनआंदोलन उभारणार आहोत. कारण की जनआंदोलन उभारण्याची गरज असे की ह्यांना तुटपुंजा पगारात त्यांचं घर चालत नाही आणि ह्यांच्या मागे कोणी प्रशासन यांना जास्त विचारत नाही. हे ह्या एवढ्या अडचणी यांना सामोरं जावं लागतं, या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियन कटिबद्ध राहणार आहे आणि त्यांचा जो पण त्यांच्यासाठी जो लढा द्यायचा आहे त्या लढा देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. ह्याच्या नंतरची घनसोली आसुडगाव डेपो जी द्वारसभा झाल्यानंतर एक मोठं जनआंदोलन आम्ही उभारणार आहोत. आज तुर्भे डेपो इथे साहेबांच्या अध्यक्षाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियन इंटक यांच्या अध्यक्षाखाली आज गेट मीटिंग आयोजित केली होती माननीय रवींद्र सावंत साहेबांच्या अध्यक्षाखाली. प्रमुख मागण्या म्हणजे आमचा पहिला विषय आहे की कायम करणे आणि तो आम्ही जोपर्यंत आमचा लढा पूर्ण सक्सेस होत नाही तोपर्यंत आम्ही तो लढा धरणारच होतो, हेच करणार आहोत की तो आम्हाला कायम करण्याचा झाली विषय. आम्हाला पगारवाढीचा विषय जो आज कमीत कमी 3 ते 4 वर्ष झाला पगारवाढ नाही आहे आणि कर्मचाऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की 20 ते 25 हजारामध्ये आज महागाईचा जर विषय बघितला तर काहीच परवडत नाही आहे. म्हणून आमची राहिलेली उर्वरित रक्कम जी आहे 10,000 रुपये आम्हाला पगारवाढा होऊ नये होती अजून, ती आम्हाला देण्यात यावी. आम्हाला सर्व प्रकारच्या PH रजा वगैरे सुट्ट्या लागू करण्यात यावे आणि करोना काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी बस तसेच ॲम्ब्युलन्स ह्याच्यावर जे त्यांनी काम केलेलं आहे तर तो त्याच्यामध्ये वाहक पण आले त्या लोकांनी पण ते काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सर्वांचा कोविड भत्ता लवकरात लवकर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा एवढीच आमची आशा आहे. आणि साहेबांनी आत्ता सांगितलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे आसुडगाव डेपो राहू द्या, घनसोली डेपो राहू द्या, आम्ही तसं साहेबांनी अल्टिमेट दिलेलंच आहे की कामबंद आंदोलन हे कधीही होऊ शकतं कधी, फक्त प्रशासनाने याची दखल घ्यावी लवकरात, नाहीतर ते आम्हाला पाऊल उचलावं लागेल आणि त्याची सर्वशी जबाबदारी ही प्रशासनाची राहील हे त्यांनी लक्ष द्यावं. महाराष्ट्र कर्मचारी युनियन यांच्या माध्यमातून
आदरणीय कामगार नेते रवींद्र सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे आगारड यांच्या बस डेपोच्या मुख्य द्वाराबाहेर आपण सर्व कामगारांच्या अनेक समस्यांच्या संदर्भात द्वार सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि बऱ्याचशा कामगारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी निदर्शने आणि कामगारांच्या समस्येबाबत अनेकांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या ठोक मानधनावरील आणि कंत्राटी विभागातील जे कर्मचारी आज परिवहन विभागामध्ये गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत परंतु त्यांना मिळणारा जो पगार आहे तो तुटपुंजा पगार आहे. त्यांना त्या पगारामध्ये जे काही 25,000 रुपये पगार मिळतं त्या पगार वाढ व्हावी ना किंवा समान काम समान वेतन मिळावं यासाठी अनेक वर्ष महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून याचा पाठपुरावा होत आहे. इथला नवी मुंबईतला कामगार हा परमनंट कधीच होणार नाही परंतु त्याला अपेक्षा इतका जरी पगार मिळाला तरी किमान तरी तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करू शकेल, त्या उदरनिर्वाह करू शकेल. आणि याच मागणीसाठी ठोक मानधनाचा आणि कंत्राटी कामगारांचा हा जो प्रश्न आहे हा केवळ तुर्भे आगारातील कामगारांचाच नाही तर इथे 8,500 कर्मचारी जे कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी लवकरच आदरणीय रवींद्र सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयामध्ये आम्ही उपोषणाचा देखील आम्ही पत्रव्यवहार दिलेला आहे. त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी मंत्रालय लेवलला सुटावेत यासाठी लवकरच आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला देखील बसणार आहोत. कामगारांचे प्रश्न, कामगारांचा हित हा महाराष्ट्र कर्मचारी सेनेच्या माध्यमातून युनियनच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडवावा अशा पद्धतीची मागणी घेऊन आत्ता नुकतंच आम्ही जगताप साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सगळ्या मागण्या मान्य करून कामगारांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याच धर्तीवर आमची देखील सगळ्यांची मागणी हीच आहे की आपण कामगारांना न्याय देऊन त्यांना येणाऱ्या समस्या ज्या आहेत, पगाराचा रजेचा असेल, पगार असेल, अन्य कुठले आहेत, गणवेश आहे किंवा दुलाई भत्ते आहेत, सगळे भत्ते जे आहेत ते भत्ते कामगारांना लवकरात लवकर द्यावे अशी आमची युनियनच्या माध्यमातून आज या ठिकाणी निदर्शनाच्या माध्यमातून आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी देखील सकारात्मक अशी भूमिका देऊन आम्हाला योग्य न्याय द्याल अशी त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करीत.